साईमय सकाळ दिवस दुसरा सुरू झालाय. बाकी आता उठलाय ताजा ताजा नागोबा. आदित्य बुवा जय साईनाथ. हा काय काय सा सा काय ए भाई उठे अल्लड आसानी भाई ले मच्छर होते भाई साई दुसरा स्वर्ग सुखाचा. आमचं आता दुपारचं हॉल्ड आहे भिवंडी बायपास. नाश्त्याचं हॉल्ड किती तासांनी असतो रे? नाश्त्याचं हॉल्ड 5 मिनिटांनी बोलतो. बघूया आता 5 मिनिटं कधी लागतात. 5 तास लागतात. साईराम साईराम ओम साईराम. सकाळ आता थांबलो आम्ही चाय पियाला. सोनू दिल्ला साई लीला चाय द्या लवकर पक्या असतोय. सकाळचा चहा साईराम नाश्ता करायला बसलोय. आपली मेंदू वडा माझे संपले संपले 2 प्लेट खाल्ले गपा गप चालू. साईराम साईराम माझी पण दुसरी प्लेट चालू आता. साईमाय सकाळ वाजले 9:30. आता आम्ही पोचलोय ठाण्याला. झोपलेत साईराम सर्व आराम करतात आहे आणि सर्व साई भक्तांना रामनवमीसाठी निघालेल्या सर्व पालख्यांना सर्व पदयात्रींना माझ्याकडून साईमय शुभेच्छा. तुमचा प्रवास सुखाचा व साईमय जावा श्रींच्या चरणी प्रार्थना करतो. तर आता आमचा दुपारचा हॉल्ड आहे भिवंडी बायपास. वाटत नाही आम्ही लवकर पोचू. 15 किलोमीटर अजून 15 किलोमीटर आहे पण पोचू लवकर. जेवढं जमेल तेवढं आम्ही लवकर पोचू. पालखी पण आत्ता जस्ट पुढे गेली. अरे आमचे नागोबा बिल्यांची नागिन निघाली टॉंग टॉंग. आणि हे आमचं साई भक्तांचं मंगलसूत्र. हां हां काय द्यायचं आहे साई लीला. ओम साई राम. तर बघू शकतात नाश्त्याचा स्पॉट. आज नाश्ता आहे मिसल पाव. सर्वजण बसले तर तुम्ही बघू शकतात. सर्वजण आहेत नाश्ता चालू आहे. साईमय दुपार आमची हालत बघू शकतात. उन्हामध्ये काही झाली आहे. ओम साईराम. सोनू तर नुसता झोपतोच आहे. जिथं जागा भेटेल तिकडं झोपतो. पाणी टाक त्याच्या अंग. साईमय सकाळ हे काय वॉचमॅन आहे काय? ही झोप उडाली सोनूची झोप उडाली. आदित्य कुरते थकलाय भाई खूप. नुसता बोलते थांब 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 थांब. साईमय दुपार. आत्ता आम्ही पोचलोय नाश्त्याच्या हॉल्डवरती. साईराम हिमांशू जय साईनाथ जय साईराम. आपले गोट्या भाई वरलीचे. हॅलो बोला ना. हो नशिली आहे. सावली आली सावली आली
तुझं नाव घेतलं आणि सावली आली बघ कोण हा तू बसशील म्हणून घाबरतो तू फोटो काढ बोलतोय मी ब्लॉग काढतोय सायलीला एक वज्र मंडित राजा पालखी सायलीला सायराम सायराम आंघोळ झाली आहे सोनूनी आंघोळ नाही केली आहे वेलकम टू सायलीला तुम्ही काय दोन शब्द तेलाची बॉटल छोटी झाली कसं वाटतंय चालायला इमोशन सायलीला प्रत्येकाचे इमोशन आहे सायलीला खरंच राजा पालखी बोला सायलीला ही पालखी आज या आपल्या भावामुळे आम्हाला बघायला भेटली धन्यवाद भावा खरंच राजा पालखीचा अनुभव तुझ्यामुळे आज आम्हाला भेटला साईमय संध्याकाळ दुपारच्या ऑल्डवरनं रात्रीच्या ऑल्डवरती जायला आपला आदित्य कुर्ते पळालाय पुढे दरवर्षीप्रमाणे पुढे पळालाय आता भेटेल आम्हाला पुढे आमची कंपनी जय साईनाथ तर आजचा ब्लॉग एवढा नीट काढताना आला बघू आता पुढे आरतीच्या हॉलवरती आम्ही लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू आरती दाखवू चला साईमय रात्र दिसत नाही आम्ही कारण इथे अंधार आहे आणि आता वाजलेत 10:20 वाजलेत अजून आमचा हॉल इथून 12 किलोमीटर आहे बहुतेक आम्ही 1 वाजता तरी पोचू मी आहे पक्के आहे आणि आपला लंगडत लंगडत कोण असणार दुसरा मिस्टर सोनू 3445 काय 3445 काय रे असं का चालतोय बघ तू चालतोय बघा कसा ही कोण सोनूची फिक्स असते असा गमच्या अशी बॅग आणि असे हात हलवून असं चाललं आणि हातामध्ये काही पाण्याची बॉटल नाही तर काही नाही प्रत्येक ब्लॉगमध्ये बघायला वेलकम टू साई लीला साईबाई रात्र सोनू काय बोलतो दोन शब्द बोल जरा वेलकम टू साईलीला आदित्यचाच वेलकम टू साईलीला झालं जय साईनाथ आता आम्ही पोचलोय संग्रीलाला तो वाजलाय 11 आणि इथूनचा आता इथून आमचा हॉल्ड आहे 7 किलोमीटर तर बघूया लवकरात लवकर आम्ही पोचू आणि उद्या आमचं भजन आहे साईलीलाचं तर तो ब्लॉग जरा स्पेशल असेल आणि आम्हाला भेटायला बघा कोण आले कुणाल आणि हा आणि माझी सँडल तुटली म्हणून भाऊ माझ्यासाठी स्पार घेऊन आलेत नवीन धन्यवाद भाई जय साईनाथ चेहरे बघा कपडे बघा सकाळपासून उन्हा तानातून चालून चालून धावून धावून पोरं कशी थकले काय करणार काय भाऊ काय झालं पक्या भाऊ पक्या भाऊ बोलतोय पक्या भाऊ तिकडे पक्या भाऊ काय झालं विषय काय उठायला पण कंटाळा ते दिसतंय चेहऱ्यावर ना झोप किती डोळ्यावर झोप बघ चेहरा बघ कसा वाटतो अजून अजून हा बरोबर बरोबर हा 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 ही सर मजा आहे तर सर्व झोपलेत पदयात्री थकलेत खूप सायलीला की पोच करेगी मौज मौज तर चालूच आहे आमची इकडे जय साईनाथ आपल्या भावाचा पण ब्लॉग चालू आहे ब्लॉग आपला आज एंड नाही होणार आहे कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता चार्जिंगच नव्हती आणि ब्लॉग आपल्याला नीट काढताना आला म्हणून मी उद्या दुपारपर्यंत हा ब्लॉग कंटिन्यू करेल व 12 नंतर भजन आहे व तो भजनाचा ब्लॉग 3रा दिवशीमध्ये कंटिन्यू करेल तर हा ब्लॉग आपला कंटिन्यू असेल साई नदी एवढं हृदय माझं त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका साई नदी एवढं हृदय माझं त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका 1000 काम असू देत मला पण दरवर्षी शिर्डीला पायी बोलवून टाका बोलाओ साईमय रात्र साईमय सकाळ साईमय सकाळ आमचं काय झालंय बघा
पाऊस आहे खूप 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 पाऊस आहे खूप पाऊस पब्लिक बसली आहे परत आला पाऊस पीक सर्व उडून टाकली आहे खूप असा पाऊस खूप म्हणजे खूप आमची इथे आमची ताडपत्री बघा तिथं झोपलेलो तिकडे कशी पाऊला थंडी लागली आता खूप थंडी लागली आता छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा वेलकम टू साई लीला जय साईनाथ ओम साईराम एकच लीला साईलीला भजनांची रासलीला म्हणजे लालबागची साईलीला पाऊस खूप पडला इथे खूप म्हणजे खूप खूप मस्त असं थंड थंड वातावरण झालं आणि सकाळ सकाळ झोप पण मोड झाली आमची झोप इथंच झोपलेलो आम्ही बघा सर्व साई भक्त आता तयार झालेत बोला ओम साईराम 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 नागोबा बीड भरला तुझा पावसानी साईराम साईराम साईमय सकाळ साईराम साईराम नायगाव ग्रुप साईराम साईराम ओम साई साईमय सकाळ साईमय सकाळ के के ग्रुप ग्रुपचे नाव पण खूप हाड हाड आहे पालखी निघून एक तास झालाय आता आम्ही निघतोय साईराम साईराम जय साईनाथ दिवस तिसरा प्रवास सुरू झाला आता आमचा ओम साईराम आमची सदराची हालत तुम्ही बघू शकतात काय झाली आहे पावसामुळे तोंड पण नाही धुतलंय या आपण तोंड पण नाही धुतलं ना पाऊस आला मग आता कसलं दिसलो तर आहे सर्वे साईराम साईराम हा बाई जय साईनाथ खूप आनंदाचं वातावरण त्यात हा पाऊस आणि हा क्लायमेट अशा क्लायमेटमध्ये चालायचं म्हणजे हा हा स्वर्गसुख ह्याला सर बोलतात स्वर्गसुख गेले दोन दिवस उन्हामध्ये लय आम्ही झेललं लय उन्हाला आणि आज जरा पाऊस थंड असं वातावरण अघात लीला साईनाथांची अफाट गर्दी शिर्डीला कसा मी शांत बसू रंगत आली आज रामनवमीला बोला ओम साईराम सर्व साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण झालंय सर्व पालख्या निघाल्या मुंबईच्या आणि आता पाऊस हा हा पैदन घालून जर का माई जाईन थुई थुई मोरावानी मी हो नाचीन पैदन घालून जर का माई
जाईन तुझी तुझी मोरावानी मी हो ना जीन जाता जाता तोल माझा सांभाळून घ्याल का साई माई सकाळ मस्त नाश्ता केला पोट भरून सोनूनी तर दोन प्लेट खाल्ले आहे गच गचून जाऊया डायरेक्ट हॉल्ट वरती थांबूया साईडीला असं भजन आहे हॉल्ट वरती थांबूया एक मसाला डोसा परत एक इडली वडा तरी पण तुझी भूक लागली आहे पोट बघ पोट बघ तरी पण हा हा चालून पोट कमी करायला आले का खाऊन पोट वाढवायला आलं ताकद दाखव कधी ताकद दाखव फुल ढिल्ला फुल ढिल्ला हे आता माझी डायलॉग मारलं ते देव देव पावले देव मला बल्ला रे हे मागे लागेल त्यांना साई माई दुपार म्हणजे सकाळच आहे 11:30 झाले आमच्यासाठी दुपार आहे कारण ऊन एवढं कडक आहे पाय गरम झाले चालतोय हॉल्ट आता फक्त 3 किलोमीटर आहे आम्ही 3.5-4.5 किलोमीटर आहे पोचू आता लवकरच जय साई साईराम भाऊ साईराम साईराम साईलीला एक राजा पालखी वज्रमंडित राजा पालखी राजासारखे चालतो खरं हक्क आहे आपला दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आता 12 वाजता संपेल मग तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग मी भजनापासून सुरू करेन तर अजून आपला बाकी आहे प्रवास 3 किलोमीटर आहे इथून आपले साई भक्त चालतात आहे पदयात्री आणि भाऊ आपले स्प्राईट पितात आहे शुभम पाथाडे काय सॉरी सुशांत पाथाडे जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ आम्हाला स्प्राईट लिंबू स्प्राईट खूप आवडले आहे तर साईली सोबत भाऊ आमचे स्प्राईट लिंबू स्प्राईट पण बनवतात तर कधी टेस्ट करा कारण आणि ते स्पेशली जो एक्सपिरियन्स असतो मीठ टाकायचं ना तो एकदम मला भारी वाटतो चाय पडली इथे म्हणजे आता दुबईमध्ये जसं होतो ना असा आता मुंबईमध्ये मलाडमध्ये असं होणार फक्त जयेश जयेश असं मीठ टाक नागोबा हे सोनू बघतोय एक एक हॉलची गमत नव्याने पुन्हा आज जागली साई सेवकचा तांडा पण आम्हाला भेटेल नाशिकला साईराम भाऊ साईराम साईराम साईमय दुपार तुम्ही बोलत असाल रोज मी असं साईमय साईमय बोलतो आणि केसांवरती हात फिरवतो कधी इथे हात फिरवतो तर सवय आहे जय साईनाथ तर आता हा ब्लॉग आपण एंड करूया आणि आता मी भजनाला चाललोय फुल हिरो बनून कॅमेरा इकडे मी तिकडे बघतो तर भेटूया आता भजनाच्या ब्लॉगमध्ये ओम साई वेलकम टू साई भजनांची रासलीला म्हणजे साई लीला